सिटी एरियामध्ये सगळं गटरन मच्छरन, त्याने माणसं आजारी पडतात. बघा मला तर हेच बोलायचं, मी झोपडपट्टी झालेली आहे. मावशी तुम्ही काय करतात काम धंदे वगैरे? मी कचऱ्याचं काम करते, घंटा गाडी त्यांनी खरेदी केलेला आहे. मेरे इधर क्या है, बंगला बनाने का है, खुद का पॉवर्टी में करेंगे अपना घर अपना सपना. आओ मंडळी बघा, ह्यांनी तर खरेदी केलं आणि ह्यांना एकच प्रश्न आहे की दादा आज तुम्ही खरेदी केलं तर त्या जागेवरती काय बनवणार तुम्ही? घरच बनवणार. बिलकुल. काय मावशी काय बनवणार तुम्ही? घर बनवणार. बिलकुल मंडळी, तुमचा पण रो हाऊस होऊ शकतो. बघा ह्यांचं झालं खरेदी खत, पण तुम्ही कवा येतात? मंडळी तुम्ही बघू शकतात एकदमच लहान, एकदमच म्हणजे बघायला गेलं वय पण नाही त्या पोराचं. एक गुंटा त्यांनी खरेदी केलेलं आहे तर त्यांनाच आपण विचारणार आहे की दादा तू काय काय करणार त्या जागेवरती? रो हाऊस बनवणार, फार्म हाऊस बनवणार. मी आणि माझे घरवाले तिकडं राहायला जाणार. आज रो हाऊस बनवणार बनवणार आणि तू बोलत होतो तुझे मुलं तिथं राहणार एक दिवस नक्की. मंडळी व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे संपूर्ण, संपूर्ण डिटेल ऐकायची आहे. कोण कोण आपल्या बरोबर असणार आहे, शाहिद भाऊ सुद्धा असणार आहे. पण मी तुम्हाला जे दाखवणार आहे, जे सांगणार आहे आणि जे काय लोक असणार आहे आणि त्यांनी कशी काय खरेदी केलेली आणि कुठं खरेदी केलेली आणि कुठं शिल्लक असणार आहे तर त्या संपूर्ण माहिती तुमच्या मोबाईल वरती येणारच आहे. तर हा जो व्हिडिओ आहे नक्की पाहायचं आणि आवर्जून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केला असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा तुम्हाला करायला लागणार आहे. कारण की हे व्हिडिओ आपले डोळे उघडणारा व्हिडिओ असणार आहे. किती दिवस नुसती जाहिरात बघणार, किती दिवस बरोबर आहे की नाही ते पोस्टर बघणार. अहो सोडा या लवकर, पण हा जो व्हिडिओ असणार आहे हे खूप कामाचा आहे आपल्यासाठी. तर आवर्जून हा व्हिडिओ संपूर्ण बघायचं, माहिती घ्यायची कुठं आहे काय आहे. आणि जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी. मी कासिम शेख, जे बघता तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज, सर्वांचे आवडते लाडके यूट्यूब चॅनल आहे. स्टार्टिंगला बघितलं आपण, आज आपण बघू शकतात आपण रजिस्ट्रेशनच्या ऑफिसमध्ये पोहोचलेले आणि माझ्या पाठीमागे जे आहे मंडळी बसलेली आहे इथं. आणि ह्यांचंच आज रजिस्ट्रेशन आहे आपल्या, त्यांनी जे प्लॉट घेतलेले त्याच. आणि तुम्ही नुसतं बघतच राहतात, काही काही लोक तर मेसेजच करत राहतात. मंडळी मन हलकं होऊ राहिलेलं एकदम नुसते मेसेज तुमचे बघून बघून. आता हे लोक आले, ह्यांनी बघितलं आणि ह्यांनी खरेदी सुद्धा केली आणि बघायला गेलं जे 4,30,000 असू द्या किंवा 5,80,000 असू द्या, ते प्लॉट संपले. नवीन क्षेत्र सुरू झालेलं आहे, त्याच्यासाठी एक विनंती करणार की तो पण व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा. पण आज ह्यांनी जे घेतलेलं आहे ना त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊ आणि माहिती घेऊ, कसं काय घेतलं आणि का घेतलं, कशासाठी घेतलं, ही संपूर्ण माहिती तुमच्यासाठी या चॅनलवरती येणार आहे. तर कृपया करून हा व्हिडिओ तुम्ही सोडायचा नाही, कारण की काहीतरी तुम्हाला बघायला आणि ऐकायला आवडणार आहे 100%. आणि तुमचं पण मला असं वाटतं की हे व्हिडिओ मी का दाखवतो माहिती का तुमच्यासाठी, की तुम्ही यावं इथं, तुम्ही पण खरेदी करावं. आज एक गुंठा किंवा अर्धा गुंठा हे तुम्ही घ्यायला पाहिजे मला असं वाटतं. तर मंडळी आपण एक एक लोकांचे इंटरव्ह्यू घेऊ त्यांच्या बद्दल, म्हणजे जे प्लॉट घेतलेले त्यांनी कसे काय घेतले, काय प्रकार आहे नेमका, तर सगळं आपण जाणून घेऊ. मंडळी मावशींना डायरेक्टली आपण विचारू, मावशींनी का खरेदी केलं, कसं काय खरेदी केलं, कुठला क्रमांकचा प्लॉट खरेदी केला आणि कसे काय पैसे देणार आहे, तर ती सगळी माहिती आपण जाणून घेऊ. मावशी नमस्कार, म्हणजे जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे, तुमचे स्वागत आहे आमच्या या चॅनलवरती. तर मावशी तुम्ही हा जो प्लॉट जो आहे हे रजिस्ट्रेशन साठी आलेले आहे, तर तुम्हाला कसं वाटलं, कुठल्या क्रमांक? 11 नंबरचा प्लॉट घेतला तुम्ही? ओके. आणि तुम्हाला कसं वाटलं, स्टार्टिंगला तुम्ही जाऊ बघायला आले होते तर तुम्हाला काय वाटलं होतं? चांगलं, म्हणजे भविष्य काळात सिटी एरियामध्ये सगळं गटरन मच्छरन, त्याने माणसं आजारी पडतात. बघा मला तर हेच बोलायचं, मी बोलतच असतो सिटी एरियामध्ये राहण्यासाठी नाही राहिलेलं, झोपडपट्टी झालेली आहे, कोण वारिसदार नाही त्याचा. हे प्रॉब्लेम झोपडपट्टीमध्ये होऊ राहिलेले आणि तेच भांडणं टंट वगैरे.
आणि ते सोडायचं म्हणजे आपल्याला थोडस पुण्याच्या बाहेर तर जायला तर लागणारच ना. तर तुम्हाला कसं वाटतं म्हणजे लवकरात लवकर तुम्ही इथं राहायला पण येणार आहे ते पण, आणि प्लॉट जो आहे कुठला 11 नंबरचा घेतला तुम्ही मला असं वाटतं, आणि बरोबर भेटलं ना खरेदी खत झाले, आणि तुम्हाला कसं हप्त्याने घेतलं का कॅश मध्ये घेतलं? अरे एक गुंटा कॅश घेतली, एक गुंटा हप्त्यावर घेतली. बिलकुल. आणि मावशी तुम्ही काय करतात काम धंदे वगैरे? मी कचऱ्याचं काम करते घंटा गाडीवर. बघा मंडळी, मंडळी बघा, तुम्ही बघणारे जे लोक आहे त्यांनी मावशीला बघायला पाहिजे. आणि मावशींनी बघा कसं कसं करून त्यांनी 2 गुंठे घेतलेले, 2 गुंठे. आज आपल्याकडे एवढा पैसा आहे पण आपण काही विचारच दुसरं करतो आणि मेसेजच टाकतो, पण मावशींनी घेतलं आणि ते पण 2 गुंठे डायरेक्टली नावावरती झालं पण त्यांच्या, आणि ते पण एक गुंठ्याचे पैसे कॅश दिलेले आणि अर्धा गुंठ्याचे सुलभ हप्ता असणार आहे. तुम्हाला हप्ता ते जमणार द्यायला एकदम आरामशीर, एकदम चांगलं बसून दिलं तुम्हाला हप्ता. मंडळी स्टार्टिंगला तुम्ही हे बंधूला बघितलं, तुम्ही या मुलाला बघितलं, ह्याचं वय एवढंच आहे पण ह्यानी पण इथं 1 गुंठा रजिस्ट्री केली, 1 गुंठा खरेदी केली. आणि दादा तुला कसं वाटलं म्हणजे काय वाटलं हे 1 गुंठा जेव्हा बघायला आलं आणि तुला म्हणजे तो प्लॉट खूप आवडला, तू म्हटला की लगेच टोकन पण केलं तुम्ही? हा मला चांगलं वाटलं. आणि तू बोलत होता की मी मम्मीला गिफ्ट देणार आहे, वाढदिवस होता मम्मीचा त्या दिवशी, आणि ती रिसिप्ट तुम्ही देऊन टाकलं मम्मीला आणि मम्मी पण खुश झाली. लय खुश झाली. आज तू रजिस्ट्रेशनला आलेलं आहे तर तुला कसं वाटतंय इथं? मला लय चांगलं वाटतंय, म्हणजे एक हे झालं एकदम चांगलं झालं. आणि डाऊन पेमेंट किती केलं तुम्ही इथं? डाऊन पेमेंट म्हणजे अर्धा 1,30,000 रुपये डाऊन पेमेंट केले. बरोबर ना. आणि ह्याच्यामध्ये तुझं खरेदी खत वगैरे झालं एकदम आरामशीर. बरोबर, 2 लाखामध्ये सगळं झालं, बाकीचे तुला हप्ते फेडायचे, तुला काही टेन्शन नाही हप्ता फेडा वगैरे. बरोबर ना. आणि मावशी तुम्हाला कसं वाटतं म्हणजे आज तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, जागा तुम्ही आज खरेदी केलेली आहे, तर नेमकं म्हणजे ही जागा जी असणार आहे तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी केलेलं आहे? हा, सुना बाळासाठी, मुलासाठी, पुढं भविष्यात काय अडचण नाही यावा त्यांना. आणि भविष्य त्यासाठी त्यांच्यासाठी बुकिंग केली मी जागा आणि घेतली. बरोबर ना. आणि भविष्यामध्ये ही जागा जी आहे खूप महाग मध्ये जाणार आहे, कारण की आपल्या पुण्यामध्ये जागा राहिलेली नाही. राहिलेली नाही, आणि पुण्यामध्ये कसं सारी खान झालेली आहे. आणि बघायला गेलं आज इथं हे पण प्लॉट संपलेले, आता दुसरे कुठं भेटणार काय माहित नाही, किती लांब जायला लागणार आहे. लांब जायला म्हणजे मग तर नंतर तर पर नगर पर्यंत जावं. रांजणगाव पण क्रॉस झालेले, रांजणगावामध्ये पण नाही राहिले, नाहीतर आपण बोलले असतं की रांजणगावामध्ये तुम्हाला दाखवलं असतं प्लॉट वगैरे, पण आज रांजणगाव पण पॅक झाले आणि नगर जो बोलतो आपण तिकडं पण प्लॉटिंग चालू आहे, ते पण एकदम महागच आहे. तिकडं पण महागच आहे. पुण्यात तर घ्यायची आपली हीच नाही. बिलकुल. आणि तुम्हाला विचार कसं काय आलं की आपण हे तळेगाव ढमडरे कासारी फाटा या साईडला आपण प्लॉट खरेदी करू शकतो? जागा चांगली बघितली मी येता जाता जाते ना, मी नगरला जाते सारखे इथून, मग जाता जाता मी ती बोर्ड वाचला आणि ते लोक आलते माझ्या कामावर. बरोबर ना. बरोबर ना. कामावर आलते त्यांच्याकडून माहिती घेतली, मग मी आले बघायला, मला चांगली वाटली, मी घेतली विकत डायरेक्ट बघितली, तवाच पसंत पडली. एकदम चांगली चांगली. माझ्या मुलाला पसंत पडली, माझा मुलगा म्हणला घेऊन टाका. बरोबर ना. मग त्यानंतर दादा तुला तू तर जाहिराती बघून लगेच आला, तुला पण म्हणजे एकदम संतुष्टी वाटली की इथं मेट्रो ट्रेन जाऊ शकते. बरोबर ना मावशी, मेट्रो काम चालू झालेलं आहे, मेट्रो जाऊ शकते, रस्ते चांगले होऊ शकते. बरोबर ना. बरोबर ना. रस्ते आणि आपण जे प्लॉट बघितलं एकदम हवेशीर प्लॉट आहे, आणि आजूबाजूला सध्याला तर बघा कुठं पण खरेदी केलं तर तिकडं शेती वगैरे तर असणारच आहे, पण इथं जे आहे तर हे भविष्याचं आहे. वातावरण चांगलंय. बरोबर. तर मंडळी हे होते मावशी आणि हा होता आपला एक छोटा दादा, आणि ह्या छोट्याच्या पोरानी आणि मावशीच तुम्ही ऐकलंस काय काम करून त्यांनी 2 गुंठे खरेदी केले. आज आपण एवढे मोठमोठे कामाला आहे, पैसा साचवून ठेवलेला आहे,
पण आपलं मन होत नाही. आपण काय बघतो माहिती का, ह्याला बोलतो त्याला बोलतो. आणि आपल्या बरोबर शाहिद भाऊ सुद्धा जुडलेले आहे, तुम्हाला बोललो होतो स्टार्टिंगला. तर शाहिद भाऊला एक विनंती करणार आहे की शाहिद भाऊ तुम्ही इथं यावं आणि मावशींना किंवा दादाला दोन तीन प्रश्न तुम्ही विचारू शकतात. तर शाहिद भाऊ मी तुमचं स्वागत करतो पुणे प्रॉपर्टी चॅनल वरती. शाहिद भाऊ होते रजिस्ट्रेशनच्या ऑफिस मध्ये, सगळ्यांचे सिग्नेचर वगैरे झाले, सगळं काय झालं, नंबर लावलेला आहे रजिस्ट्रेशन साठी खरेदी करण्यासाठी. आणि मावशी जसे माझ साहेब आहेत, त्यांनी आज या शुक्रापूर तळेगाव ढमडेरे कासारी फाट्यापासून हायवे पासून 3 किलोमीटर वर जो M8 हा प्रोजेक्ट सुरू आहे, त्या प्रोजेक्ट मध्ये मावशींनी आणि माझ साहेबांनी हे 1.5 गुंठा आणि तुम्ही 1 गुंठा 1.5 गुंठा असे यांनी 1.5 गुंठा घेतलेले आहेत. काही कारण असेल ना की यांनी घेतलेले आहेत, कारण की इथे जे आहे तुम्हाला डॉक्युमेंटेशन, खरेदी खत, 7-12 संमती पत्र, लाईट, पाणी, रस्ता, जागेला तुमच्या जागेला 4 खांब, तुमच्या नावाची 1 प्लेट लावून दिली जाणार आहे आणि जागेचा ताबाही तुम्हाला भेटणार आहे. जसे तुमचं आज रजिस्ट्रेशन झालं, रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला जागेचा ताबा भेटणार आहे. ताबा भेटल्यानंतर तुम्ही लगेच तिथे तार कंपाऊंड बांधकाम, तुम्हाला जे भी डेव्हलपमेंट करायचं आहे ते तुम्ही लगेच करू शकतात. आता प्रश्न तसे तर आमचे काही नसतात, आम्हाला उत्तर द्यावे लागतात. तर मावशींचेच काही प्रश्न जर असेल त्या जागेबद्दल किंवा ह्याच्याबद्दल, तर मावशी 100% विचारू शकता आणि त्याचं उत्तरही तुम्हाला ऑनलाईन तुम्ही बघू शकता. आणि त्या माझ साहेबांचे काही प्रश्न असतील, मला वाटतं आतापर्यंत कासिम भाईने सर्व प्रश्न विचारून झाले असतील, उत्तर पण झाले असतील, तरी बी माझी माझ्या तरफ माझ्यासमोर त्यांनी काय त्यांच्या मनात क्वेरी असेल किंवा कुठले प्रश्न असतील तर ते विचारू शकतात. मावशी माझ साहेब आपण कुठं राहता? येरोडा. येरोड्यामधून तर आता येरोड्यामधून तुम्ही आता इथं शिक्रापूर मध्ये 1.5 गुंठाची जागा घेतलेली आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? काय म्हणजे असं काही प्रश्न आहे का मनामध्ये की डेव्हलप होणार आहे नाही होणार आहे, काय भेटणार आहे काय नाही भेटणार आहे, असं कुठले प्रश्न आहेत का? नाही नाही तसं काय नाही, जे मतलब खुल्ला एरिया आहे नाही, अच्छा एरिया, खुल्ला एरिया आहे, सब प्लॉटिंग हुआ है, आजूबाजू में खेती है. ये जब भी कोई शहर बनता है तो पहले एग्रीकल्चर जगह पे घर बनते है, बिल्डिंग्स बनते है और फिर वहां पर डेव्हलपमेंट होता है. म्हणजे आजचे गाव हे उद्याचे शहर आहे 100% होणार आहे. आणि आज ज्या भावाने ज्या रेटमध्ये तुम्हाला हे प्लॉट्स भेटतात 0% व्याजदराने सुलभ हप्त्यावरती, ते भविष्यामध्ये तुम्हाला भेटणार नाही. कारण की आज मावशींनी जो 1.5 गुंठा घेतलेला आहे ज्या रेटमध्ये घेतलेला आहे, 100% 5 ते 10 वर्षामध्ये त्याच जागेचे रेट हे डबल होणार आहेत. आणि ते डबल जरी झाले तरी तुम्हाला तिथं मोकळा प्लॉट भेटणार नाही. शाहिद भाऊ जास्त दिवस नाही, मावशी तुम्हाला पण माहिती आहे 1-2 वर्षामध्ये ते भरून जाणार आहे. हा मेट्रो पोहोचणार आहे, मेट्रो पोहोचणार आहे आणि नंतरच्या जागेला कसं आपल्या लेकरांना उपयोगी येणार आहे नंतर. आणि जे लोक विचार करतात की लेस लांब आहे राव, लेस लांब आहे, तर त्या लोकांना 1 तास आहे 2 तासाचा रस्ता आहे. वाघोलीमध्ये पण कोण येत नव्हतं, वाघोलीमध्ये पहिले 1 लाखाने होती कुणी घेतली नाही, आता त्याचा रेट झाला 20 लाखाने. बरोबर ना. आणि त्या लोकांना मी एकच सांगणार आहे की मंडळी आपण जेव्हा वडगाव शिरू होतो त्यावेळेस पण असंच बोललो, चंदनगर, खराडी, वाघोली आणि इथं पण तेच बोलू राहिलेले. आणि पैसे जे असले तर ते गाडी मध्ये किंवा मोबाईल फोन मध्ये, मला हे बोलायला नाही पाहिजे पण का बोलतो माहिती का, दिसतो मला झोपडपट्ट्यामध्ये 4-4, 5-5 गाड्या, 4-व्हीलर सुद्धा झोपडपट्टीमध्ये. मी कचऱ्याचं काम करते, स्वच्छमध्ये मी काम करते कचऱ्याचं, मला महिन्याला 40 रुपये घराला भेटतात. बघा मला कॉर्पोरेशनचे पगार नाहीये, मी कचऱ्याचं काम करते, मला 40 रुपये महिन्याला 1 घराला भेटतात, ते मी 1-1 पैसा सासूनही घेतलेला आहे. बरोबर ना, 100% मावशींचा फायदा. आणि मावशींनी जे जिद्दोजहद म्हणजे ज्या परिस्थितीमध्ये त्यांनी हे आज त्यांनी जमवलेलं आहे, खरंच कौतुकास्पद आहे. आणि त्यांचं खरंच मी आभार मानतो. आणि त्यांचं मी हेच करणार आहे की त्यांना कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही किंवा जागेमध्ये उद्या घर बांधण्यासाठी, लाईट मीटर घेण्यासाठी किंवा तार कंपाऊंड डेव्हलपमेंट करण्यासाठी मावशीला कुठल्याही प्रकारचं, कारण की आमची पूर्ण जी टीम आहे ती ह्या कामासाठीच आहे की जे आमचे कस्टमर्स आहेत ज्यांनी आमच्याकडे हे 1-2 गुंठ्याचे प्लॉट घेतलेले आहे, त्यांना सर्व कागदपत्रे, ताबा जागेचा, ह्या सर्व गोष्टी, लाईट, पाणी, रस्ता, ह्या सर्व गोष्टी देण्याचं काम आमचं आहे. तुमचं काम फक्त एवढंच आहे की EMI जो तुमचा आहे तो तुम्ही वेळेवर आणि सातत्याने भरणं गरजेचं आहे. कारण की याच्यावर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं व्याज लागत नाहीये, कुठल्याही प्रकारचं तुम्हाला प्रोसेसिंग फी, एक्स्ट्रा पैसे लागणार नाहीये. बिलकुल बिलकुल, अमाऊंट असणार आहे तेवढीच अमाऊंट तुम्हाला हप्त्यामध्ये पे करायची आहे. आणि जस्ट टायमिंग मध्ये दिलेला आहे
त्या टायमिंग मध्ये तुम्हाला ती परतफेड करायची आहे। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, काय प्रश्न असतील, काय असतील तर तुम्ही व्हॉट्सअपवर आम्हाला करू शकता। साईट व्हिजिटची भी फ्री सोय आहे। साईट व्हिजिट पण तुम्ही पाहिजे तेव्हा पूर्ण आठवड्यामध्ये ऑल डे, एक भी दिवस सुट्टी नसते, कुठल्याही दिवशी तुम्ही साईट व्हिजिटसाठी येऊ शकता, प्लॉट बुकिंग करू शकता, रजिस्ट्रेशन पण करून घेऊ शकता, 7-12 खरेदी कर सर्व काही। मंडळी मला एकच बोलायचंय, मावशी आले, दादा आले, एवढे लोक म्हणजे एक एक 7-12 मध्ये 11-11 लोक असतात, तर त्यांनी विचार केला नसाल का? तुम्ही कशाला विचार करतात? त्यांनी डेव्हलपमेंटचा ह्याचा त्याचा सगळं प्लॅन करूनच त्यांनी सगळं काही घेतलेले। मला असं वाटतं की तुम्ही आता विचार न करायला पाहिजे आणि यायला पाहिजे। आणि मी तुम्हाला सांगतो की 4,30,000 आहे अजून, आणि 5,80,000 पण असणारच। तर मला असं वाटतं की तुम्ही या, बरोबर ना अशी? हो, तुम्ही भी या आमच्या बरोबरीला। बिलकुल बिलकुल। चला मंडळी, हे 2-4 शब्द बोलून आपला हा जो व्हिडिओ आहे मी इथंच संपवतो। जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे।